दहावी नंतर पुढे काय? सलग 30 वर्ष सैन्य आणि पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण सेवा देणाऱ्या आदर्श करिअर अकॅडमीचा नवा उपक्रम 11वी आणि 12वी साठी प्रवेश सुरू। आता शिक्षणाबरोबरच मुलामुलींसाठी निवासी सैन्य आणि पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाची सोय। संपर्क आदर्श करिअर अकॅडमी, बहादूरवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली। मोबाईल 94039695500 आणि 85526089. सकाळी मी गड इथलं आणि कानडेवाडीला सकाळी गावागाव दोन ठिकाणी सभा होत्या। अत्यंत चांगल्या उपेकर फॅमिलीनी, संपूर्ण उपेकर फॅमिलीने आमच्या शेवाने सत्तारूढ आघाड्याला पाठिंबा जाहीर केला। दोन मिनिटं आपल्याला बोलतो मित्रांनो, मला काही जास्त सांगायची गरज नाही। वेळ झाला आहे, तुम्ही जेवणार आहे, सर्वांना परत जायचं आहे आपल्याकडे। संपूर्ण महाराष्ट्राला, संपूर्ण देशाला आणि जगात 12 नंबर असणारा दो संघ आहे। या दो संघांना अनेक लोकांना वैभवाच्या शिखरावर नेले आहे। आज लोकांनी 3, 13, 23 गाडी कधी तुलना केली, 58 वर्षे झाली, हा संघ कधी कधी चुकून दिलेली नाही असा हा संघ आहे। त्यामुळे या संघावरती कुणीही शंका घेणं आणि वेगळ्या नजरेनं पाहणं फार चुकीचं होईल। या ठिकाणी एवढंच अत्यंत महत्वाचं असेल, या ठिकाणी बरीच मंडळी या गोकुळच्या संदर्भात टीका टिप्पण्या करत असतात, पण त्याबद्दल आम्हाला त्यांची दखल घेण्याची गरज नाही। काही आवेभावात वाटतात की मी चक्रवादाला सही सलामत मी बाहेर पडलो, असं झालं तसं झालं, अत्यंत खायच्या पातळीवर जाऊन टीका टिप्पणी करत असते। पण मी सांगतो, अजून महादेवराव माणिक सही सलामत आहे आणि चक्रवादाला बाहेर या भांडकाच्या जायचं का नाही हे माणिक ठरवणार, हे माणिकाच्या अंतरात ठरणार आहे। त्यामुळे तुम्ही तो काळ ठरवेल आणि तो काळ कोणाच्या हातात नसतो। विनाकारण खायच्या पात्रात जाऊन टीका करू नये, आम्ही त्या टीका करणार नाही कोणावरही, याची तुम्ही नोंद घेऊ। गोकुळ संघामध्ये कोण कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्यांना तुम्ही कुठल्याही विचारा, गोकुळ कसा चालतो तो, गोकुळ संघाचा स्टॉक वाढला, आजही गोकुळ संघाकडे 700 कोटी शिल्लक आहे। फार आर्थिक सक्षम असणारा हा संघ आहे। या संघाला बाहेरून कुठलीही मदत घ्यावी लागलेली नाही। या संघाला कोल्हापूरच्या जिल्ह्यामध्ये अनेक संघ आले अनेक गेले, पण गोकुळ संघाला त्यांना कधीही त्यांना शब्द आलेलं नाही। ग्रामीण भागातली आज सर्व्हिस पाहिली तर शेतकऱ्याच्या गोट्यापर्यंत सेवा करणारा हा शेतकरी संघ आहे। हे महाराष्ट्रात नाही, देशामध्ये कुठेही नाही। कारण एक वेळ तुम्ही सांगितलं गोकुळमध्ये या गोष्टी घडल्या पाहिजे, एक सिस्टीम गोकुळची आहे, त्यामध्ये कधीही बदल झालेला नाही। गोकुळला आंतरराष्ट्रीय 14 पारितोषिक मिळाले, 14 पारितोषिक मिळालेले उत्तम प्रतिमेच्या दुधासाठी असा दुसरा कुठलाही महाराष्ट्रात संघ नाही। चुरीकर साहेब गेले आणि आम्ही सरकारचं नेतृत्व करत असताना मी धुळे आणि नवठोर आणि चुरीकर साहेबाचा मी सल्ला घेत होतो, पण आज चोरेकर साहेब आपल्या नाही आणि त्यामुळे मी पीएम आणि नरकेवर्षी आमचे आज त्रिसत्री मंडळी आमची ही त्रिमूर्ती मंडळी एकत्र आहोत। चुकूनही तुम्ही चूक करू नका, कोण माणूस तुम्हाला काही घेण्यासाठी तुम्ही घेऊ नका। फार
ती चूक होईल तुमची, एक मंत्री तुम्ही चुकलं तर लाख मुलाची चूक होईल। संघाला कुठेही काल मोड असं लावू नका, संघामधला प्रत्येक माणूस संघामध्ये भरपूर काल असला तरी त्या माणसाला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मान सन्मानानं वागवलं जातं। कुठल्याही दुकानामध्ये क्रेडिटला माणूस गेला तर गोपूरचा कर्मचारी म्हणजे त्याला प्रामुख्यानं क्रेडिटवरती मार दिला जातो। असा हा संघ आहे आणि हा संघ तुम्ही निर्माण केलेला आहे। म्हणजे गोकुळला ज्या उद्देशानं हा गोकुळ संघ सुरू केला, प्रत्येक माणसाला कोट्यावधी माणसाला त्यांनी आज उभा केलेला आहे। फार मोठी ताकद गोकुळची आहे, ही ताकद आपण सगळ्यांनी आबादित राहूया आणि गोकुळच आहे हे वैभव आपण टिकूया। मी आपल्याला विनंती करेन, आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।